किट मिळवलेली आहे. चांगली सुरुवात सखाराम भुरकुंड आपल्या संघासाठी करून देतोय. साईकता फादरवाडी आणि आपण पाहतोय एकलव्य स्पोर्ट्स मांगोणीपाडा राजावळी अशा दोन संघादरम्यान ही लढत. या अगोदर आपण पाहतोय श्रीमुंडा स्पोर्ट्स काजूपाडा या संघाने सामना जिंकलेला आहे. या सामन्यामधून जो संघ जिंकेल त्या संघासमोर दोन हात करेल. सुरुवात भरपूर चांगली झालेली आहे साईकता फादरवाडी टीमची. टॉस जिंकल्यानंतर शत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आपण पाहतोय की पहिल्या दोन चेंडूवरती हा निर्णय त्यांच्या बाजूने लागलेला आहे. एक जुना जाणता खेळाडू आपण पाहतोय बॉलिंग मार्गवरती अनुभवी गोलंदाज आणि सध्या तरी आपल्याला त्याच्या अनुभवाचा फायदा त्याच्या संघाला होताना दिसतोय. म्हणतात ना अनुभव हा सर्वात गुरु असतो आणि आपण पाहतो की सध्या तरी सखाराम भुरकुंड जो गोलंदाज आहे तो चांगली गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. आणखीन एक चांगला चेंडू हाताला गेला आहे मात्र शॉर्ट थर्डमॅनला कुठला शत्ररक्षक नव्हता त्याचा फायदा मिळाला आहे. लेग बायच्या स्वरूपात एक धाव आणि या एका धावेने धाव फलकाला सुरुवात झालेली आहे. श्री गणेश झालेला आहे. एक धाव ही धाव फलकावरती लागली जात आहे. सिंगल धाव धाव फलकावरती लागलेली आहे. राजने हा चेंडू ऑन साइडला खेळून काढलेला. शत्ररक्षक आला होता मात्र झेल हा सुटला गेला आणि तोपर्यंत आपण पाहतोय की दोन धावा या पोलून पूर्ण केल्या गेल्या. जबरदस्त रणबीट विकेट पाहायला मिळाली. झेलची जी संधी होती मात्र झेल सुटला गेला आणि दोन धावा धाव फलकावरती नोंदवल्या गेल्या. चेंडू टाकून झालेत पाच धाव फलकावर धावा लागल्या तीन. ऑन साइडला पुन्हा एकदा चांगला प्रहार केलेला आहे. पुन्हा एकदा तो शत्ररक्षक येतोय. एक धाव पण पूर्ण झाले दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये येथे फलंदाज बाद होतोय. थोडस स्पीड अप करायचं आहे. थोडीशी घाई करा. धाव फलकावर धावा जर बघितलं तर चार धावा या धाव फलकावरती लागलेल्या आहेत. दोन विकेट देखील गमावलेल्या आहेत आणि दुसरा षटक हाताळण्यासाठी बॉलर आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती गणेश आलेला आहे. गणेश बरड गणेशाचा पहिला चेंडू ऑन साइडला खेळून काढलेला आहे. शत्ररक्षक तो चेंडूच्या खाली आणि हा चांगला झेल इथे पकडलेला आहे. एक क्षण असं वाटलं होतं की हा झेल सुटेल मात्र झेल पकडला गेलाय. तिसरा गडी बाद होतोय एकलव्य स्पोर्ट्स मांगोणीपाडा राजवली या टीमचा फलंदाज बाद.
वरती विकेट मिळवलेली आहे. नवीन बॅटर इन झालाय तो म्हणजे निशान. पुन्हा एकदा फलंदाज बाद झालेला आहे. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद होतोय. चांगली बॉलिंग गणेश बरडेची. साइडला फटका इथे खेळून काढलेला आहे. एक धाव पळून पूर्ण केले जाईल. फक्त एक सिंगल धाव मिळते या चौथ्या चेंडूवरती. डाफलक एकने पुढे सरसावला जाईल तो म्हणजे पाचच्या धावसंख्येवरती. 5 runs ऑन द बोर्ड लागले जात आहेत. टॉस जिंकल्यानंतर शतरक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि निर्णय सध्यापर्यंत बाजूला लागलेला आहे. पुन्हा एकदा झेलची संधी आहे. शतरक्षक पोहोचू शकलेला नाही आहे. वन बॉम्ब्स चेंडूला फील्ड केला जातोय. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती आणि आपण बघतोय की या 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जात आहेत. धावफलक 2 ने पुढे सरसावला गेलाय. ते म्हणजे 7 या धावसंख्येवरती 7 runs ऑन द बोर्ड लागले जात आहेत. या षटकातील चेंडू टाकून झाले ते 5. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. साइडला चेंडू इथे खेळून काढलेला आहे. एक धाव ते पळून पूर्ण केली जाईल. फक्त एक सिंगल धाव. या सिंगल धावेने धाव फलक जाऊन पोहोचला गेलाय. तो म्हणजे 8 या धावसंख्येवरती 8 runs ऑन द बोर्ड लागले जात आहेत. षटक संपलं. दुसरा 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात. ते म्हणजे 5 गडी बाद 8 धावा. तिसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलेला आहे कैलास वजरे.
दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा आपण बघतोय. 8 धावा लागलेल्या आहेत. उलटा चेंडू ऑन साइडला खेळून काढलेला शत्ररक्षक त्या क्षेत्रामध्ये चांगले शत्ररक्षण करतोय. फक्त एक सिंगल धाव मिळेल, त्या व्यतिरिक्त कुठल्या प्रकारे धाव मिळणार नाहीये. एकलव्य स्पोर्ट्स मागोडीपाडा हा संघ थोडासा अडचणीमध्ये सापडताना दिसतोय. 5 विकेट गमावलेल्या आहेत आणि धाव फलकावर धावा जर बघितला तर फक्त आणि फक्त 9 धावा. मिस टाइम फटका झालेला आहे. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येतोय. 6वा गडी इथे बाद होतोय. खराब कामगिरी फलंदाज बाद. नवीन बॅट्समन अक्षय साठवण इन झालेला. 6वा गडी बाद झालेला. धाव फलक फक्त आणि फक्त 9 धावा. कस मारण्याचा प्रयत्न हा लेगेस्टी सोडून जाणारा चेंडू होता. वेगवान चेंडू होता. अत्र दिशाहीन चेंडू. एक्स्ट्रा धाव धाव फलक एक्स्ट्राने पुढे सरसवलं जातो म्हणजे 10 या धावसंख्येवरती. 10 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. 30 षटक मार्गस्थ आहे. ऑन साइडला फटका केलेला शतरक्षक पुन्हा एकदा लॉगरमध्ये. मात्र फिल्डर चेंडू पर्यंत पोहोचू शकलेला नाहीये. चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावन करता आलाय हा चौकार. चौदा धावसंख्येवरती. डॉर मध्ये शत्ररक्षक आहे. चांगले शत्ररक्षण झाले. फिके देखील तेवढी सुरेख झाली होती. मात्र सुखरूप एक सिंगल धाव पूर्ण केली गेली. धाव फलक एक ने पुढे सरसरलेला. तो म्हणजे 15 धावा 15. 30 षटक मार्गस्थ आहे. 4 चेंडू टाकून झालेले आहेत आणि आपण बघतोय की धाव फलक कसव छाप गतीने पुढे सरसावत चाललेला आहे. ऑन साइडला फटका करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. शतरक्षक येतोय. झेल ड्रॉप झालाय. जीवनदान मिळालेल्या फलंदाजाला. आणि आपण बघतो की 2 धावा तोपर्यंत पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेने धाव फलक 17 या धावसंख्येवरती 17. 17 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. ज्या षटकातील शेवटचा एक चेंडू बाकी आहे. मोठे फटके मारावे लागतील. एक चांगली धावसंख्या धाव फलकावरती लावावी लागेल. प्रयत्न तर केले जात आहेत मात्र त्या प्रयत्नांना यश मिळत नाही आहे. फक्त सिंगल डबलच्या स्वरूपात धावा मिळत आहेत. आणखीन एक सिंगल धाव फलक 18 धावसंख्येवरती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 6 सरासरीने या 18 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 6 गडी बाद 18 धावा धाव फलकावरती. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी दिनेश येतोय. दिनेश खरात
पहिल्याच बॉलवरती दिनेशचं स्वागत केलं जातंय या षटकाराने. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. आता मात्र वेगाने पुढे सरसवलेला आहे 24 धावसंख्येवरती 24. मात्र त्यानंतर प्रत्युत्तर दिला गेलाय. बॅटचा हलकासा एज घेतला. विकेट किपर कुठली चुकी करत नाही आहे. फलंदाज वाद होतोय. स्ट्राइक वरती असेल समीरने देखील आपण बघतो. पहिल्याच बॉल वरती प्रहार केलेला आहे. दीप एक्स्ट्रा कव्हरेजन मध्ये शतरक्षक धावतोय. चेंडूला उचलतोय. तोपर्यंत दोन धावा घेण्याची संधी होती. दोन धावा पोलून पूर्ण केल्या गेल्या. धावफलक 26 धावसंख्येवरती 26. 26 धावा धावफलकावरती लागल्या जात आहे. चेंडू टाकून झाले 3. शेवटचं आणि अंतिम षटक हे मार्गस्थ आहे. हाणामारीचं षटक आहे. मात्र या षटकामध्ये हाणामारी होताना दिसत नाही आहे. आणखीन एक चेंडून यदा वाताला गेला. षटकार ठोकला होता पहिल्या चेंडूवरती. त्यानंतर प्रत्युत्तर दिलं गेलं. विकेट मिळवली. त्यानंतर दोन धावा. त्यानंतर हा चेंडू आलाय निर्धाव. चेंडू टाकून झाले 4. धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 26. आणखीन दोन चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. आणि आणखीन एक निर्धाव चेंडू आताला गेला. शेवटचा आणि अंतिम षटक आपण पाहतोय. हे मार्गस्थ आहे. चेंडू टाकून झालेत 5. शेवटचा एक चेंडू बाकी असेल या इनिंग मध्ये. बॅटची आतली कडा घेतली. चेंडू जातो या फाईन लेग क्षेत्रामध्ये. चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये गेलाय. डिक्लेरच्या स्वरूपात दोन धावा मिळतील. धावफलक 2 ने 28 धावसंख्येवरती 28. 29 धावांचं टार्गेट इथे सेट केलं जात आहे. 24 बॉल आणि या विजयासाठी 29 धावा पूर्ण करायच्या असतील साई एकता फादरवाडी या टीमला.
मांगुर्लीपाडा दोन सलामीचे बॅट्समन इन झाले आहेत. 24 बॉल 29 धावांची गरज. बघूया काय घडेल. स्ट्राईक एंडला दिनेश ठाकरे, नॉन स्ट्राईक एंडला रवी आणि बॉलिंग मार्ग बघू शकता आपण अजय. बघूया पहिला बॉल कशा पद्धतीने हाताळेल. पहिलाच बॉल चांगला पद्धतीचा चेंडू, पहिलाच निर्धाव चेंडू चांगल्या पद्धतीने वारल्याने पहिलाच बॉल निर्धाव टाकला आहे. दुसरा बॉल वन बाउंस 4 धावांसाठी चांगल्या पद्धतीने पहिला बॉल निर्धाव आलेला, दुसऱ्या बॉलला चांगल्या पद्धतीने चौकार आलेला आहे बॅटर दिनेश ठाकरे यांनी. 2 चेंडू 4 धावा. शॉट ऑफ होऊन केलेला आहे भुगा फिल्डर बॉलच्या खाली. पहिला अटेम्प्ट, दुसरा अटेम्प्ट, तिसरा अटेम्प्टला फलंदाज बाद. चांगल्या पद्धतीने कमबॅक करत असताना बॉलर अजय. पहिला बॉल निर्धाव आला, दुसरा बॉलवर चौकार आणि तिसरा बॉलवर फलंदाज बाद. कम ऑन डीजे. न्यू बॅट्समन कैलास इन होतोय. बघूया कैलास आपल्या टीमसाठी कसल्या पद्धतीने खेळी करेल. चौथा चेंडू कैलाससाठी, पहिला चेंडू. मिडॉनच्या दिशेने खेळून काढलाय शतरक्षण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न बघूया. फलंदाज बाद झालाय रनआउटच्या स्वरूपाने. चांगल्या पद्धतीने फिल्डिंग तिथे झालेली. दुसऱ्या रनाच्या मार्फत फलंदाज बाद दुसरा हादरा बसतोय फादरवाडी टीमला. 4 बॉल 5 धावा. चांगल्या पद्धतीने बॉलर कमबॅक करतो. एक चौकार आल्यानंतर एकच धाव. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर चौकार आला, तिसरा चेंडू विकेट गेला, चौथा चेंडूवर
रनआउटच्या स्वरूपाने अजून एक फलंदाज बाद झाला. न्यू बॅट्समन विशाल गवळी बघूया. विशाल गवळी कसल्या पद्धतीने खेळी करेल आपल्या टीमसाठी. चांगला फटका बघूया. चार धावासाठी चांगल्या पद्धतीने पहिलाच बॉलवर विशाल गवळी आणि रवी यांनी चौका ठोकलेला आहे. चौकाच्या सहाय्याने टीमचा स्कोर जाऊन पोचतोय 9 धावा. या षटकाचा लास्ट चेंडू अजून बाकी आहे. रवी यांनी पहिलाच बॉलवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केलेला 4 धावांसाठी. बघूया लास्ट चेंडू. कॅचची शक्यता होती. एक धाव पूर्ण दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न बघूया. दुसरा धाव पण पूर्ण पळून एक ओव्हरच्या समाप्तीनंतर फादरऑल टीमची स्कोर जाऊन पोचते. एक शॉट रन आहे. एक शॉट आहे. 10 धावा. पहिला ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 स्कोरबोर्ड लागलेले गेलेत आहे. 18 चेंडू आणि 19 धावाची गरज आता फादरवाडी टीमला जिंकण्यासाठी. बघूया कशा पद्धतीने समोर जाईल फादरवाडी टीम. दुसरा षटक घेऊन येतोय राज. बघूया राज करून आपल्या टीमसाठी कसा परफॉर्मन्स असेल. दुसरा ओव्हर घेऊन आलाय राज. 18 चेंडू 19 धावाची गरज फादरवाडी टीमसाठी. स्ट्रायकर आहे विशाल. बघूया राजला कशा पद्धतीने समोर जाईल. पहिला ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड 10 रन फादरऑल टीम. बघूया दुसरा षटक घेऊन येतो राज कशा पद्धतीने दुसरा षटक. पहिलाच बॉल राजचा. पहिला चेंडू व्हाइट बॉल. स्कोरबोर्डवर 11 रन. पहिला चेंडू खराब हातावतोय राज. डावे एसटी करून पहिलाच बॉल व्हाइट स्वरूपात. 11 धावा. बॅटची कडा घेऊन गेलेला बघूया डिक्लेरेशन झोन मध्ये. चांगल्या पद्धतीने बॉलिंग 2 धावा. इकडे चांगल्या पद्धतीने कमबॅक केलेला राजन्यानी. बॅटची कडा घेऊन गेलेला किपरला काही समजलं नाही. डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावा. एक धावा पूर्ण पळून पूर्ण करतात. एक धावा. नो बॉलचा फ्री हिट. खराब गोलंदाजी राजाची. पहिला बॉल वाईट टाकला. दुसऱ्या बॉलवर
दोन रन, तिसरा बॉल नो होता, बघा फुल हिटचा बॉल असेल, रवी कशा पद्धतीने समोर जाईल बघूया। डॉट बॉल, डॉट बॉल चांगल्या पद्धतीने कमबॅक करतो राज, नोच्या नंतर मोठा प्रहार आला असता या चेंडूवर, व्हाईटच्या व्हाईट बॉलच्या स्वरूपात व्हाईट बॉल सोडण्याच्या चात डॉट बॉल। अजून एक चांगला चेंडू, राजनीती का एक लाईनच पकडून चाललेला आहे, गुडलेनच्या टप्प्यावर चांगल्या पद्धतीने राज एकच बॉल हाताळताना हा डॉट चेंडू। चौथा बॉल डॉट बॉल, अजून एक सुरेख चेंडू त्याच टप्प्यावरून त्याच लाईन अँड लेंथ वरून चांगल्या पद्धतीने राज बॉलिंग करत असताना भले एक नो आला, त्याच्यानंतर दोन निर्धाव चेंडू, स्कोर तीन निर्धाव चेंडू, राज चांगल्या पद्धतीने कमबॅक करतो आपल्या टीमसाठी। बघूया फादरवाडी टीम कशा पद्धतीने समोर जाईल। अजून एक चांगला चेंडू बघूया, पळून धावा पूर्ण करतात, एक धावा कंप्लीट, दुसरा धावायचा प्रयत्न, एकच धाव, दुसऱ्या षटकातील लास्ट बॉल, टीमचा स्कोर जाऊन पोचतो 16 या धावसंख्यावर, लास्ट बॉल। अजून एक खराब चेंडू व्हाईट बॉल, 17 धावा, 12 धावाची गरज, 13 चेंडू आणि 12 धावाची गरज, बघूया फादरवाडी टीम लास्ट चेंडू दुसऱ्या ओव्हरचा। मिड ऑफच्या दिशेने एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावायचा प्रयत्न, दुसरी धाव पण पूर्ण होते, इकडे चांगल्या पद्धतीचा फटका होता मिड ऑफच्या दिशेने। दुसरा ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो 19 धावा। पाणी पाणी पाठवायचं आहे, बारा बॉल 10 रनाची गरज, बघूया आपल्याला लास्ट पर्यंत सामना जायला भेटेल की नाही, कशा पद्धतीने समोर जाईल फादरवाडी टीम। पाणी पाठवायच्या मध्ये 12 बॉल 10 रनाची गरज, ही रंगतदार सामना आपल्याला पाहायला भेटेल का बघूया। तिसरा ओव्हर कोण येते, निखिल तिसरा ओव्हर बघूया कोण घेऊन येतोय, समीर तिसरा ओव्हर घेऊन येतोय, समीर याच्याकडून कशा पद्धती आपल्या टीमसाठी हा ओव्हर एकदम निर्णायक असणार आहे, कारण की या ओव्हरमध्ये कमीत कमी धावा दिलं तर लास्ट ओव्हरला प्रेशर हे फादरवाडी टीमवर जाईल। बघूया ही ओव्हर समीर कशा पद्धतीने हाताळतो, तिसरा ओव्हर घेऊन येतो समीर, टीमचा स्कोर जाऊन पोचतो 19 धावा, 12 चेंडू, 10 धावेची गरज, बॉलिंग एंडवर समीर, बॅटिंग एंडवर बॅट्समन रवी, रवी चांगल्या पद्धतीने खेळी करतो आपल्या टीमसाठी। बघूया तिसरा ओव्हरचा पहिला बॉल, समीर रवीसाठी 12 चेंडू, 10 धावेची गरज, बघूया आपल्याला मॅच रंगतदार बघायला भेटेल की नाही, ही ओव्हर खूप निर्णायक असणार आहे। तिसरा ओव्हरचा पहिला बॉल,
रवी साठी समेत नोचा बॉल खराब गोलंदाजी, पहिलाच बॉल नो टाकला, पहिला धावा पळून पूर्ण करता, दुसरा धावाचा प्रयत्न, रनआउटची संधी, दोन धावा पळून पूर्ण केला गेला, हा नो चेंडू, याच्यावर नो प्लस टू, नो प्लस तीन धावा, समीरचा पहिलाच बॉल खराब बॉल, एक नो पहिलाच बॉल खराब गोलंदाजी, आता बारा चेंडू, सात धाव्याची गरज, समीकरण पूर्ण बदललेलं आहे, चांगल्या पद्धतीने अप्रतिम झेल, चांगल्या पद्धतीने काय विकेट आहे, विकेट आहे, विकेट आहे, अतिशय चांगल्या पद्धतीने कॅच, विकेट आहे, विकेट फ्री टाय, फ्री टोर एक रन, फ्री हिटचा बॉल होता, फ्री हिटचा बॉल जरी असला तर अप्रतिम झेले आपल्याकडून फिल्डर मार्फत बघायला भेटत, चांगल्या पद्धतीने कॅच मागे जाऊन उडी मारून बाउंड्रीच्या लाईनवर, त्याचे सात हवा निश्चितपणे आले असते जर फिल्डिंग चांगल्या पद्धतीने झाली नसती तर, अजून एक फुल चेंडू, अजून एक खराब क्षेत्ररक्षण, एक विकेटची संधी आली असती, चांगल्या पद्धतीने उलटा चेंडू होता, त्याला भिरकून भिरकावून देण्याचा प्रयत्न होता, परंतु पुलटॉस चेंडू 38 सर्कल मध्ये मुडपच्या दिशेने फिल्डर कडून चुकी होत आहे, ड्रॉप जेल, आता जिंकण्यासाठी पाच धावाची गरज, खराब गोलंदाजी, वाईट बॉल, दोन बॉल, दहा बॉल, चार रनची गरज, फादरवाडी टीमला अतिशय समीकरण सोप्पा झालेलं आहे, दहा चेंडू चार धावाची गरज, फुललेनचा चेंडू यॉर्कर बॉल होता, एक धाव पळून पूर्ण करता येत आहे, रनआउटचा चांद होता, खराब फेकी, एक धावाला दोन धावामध्ये कन्व्हर्ट करत असताना रनआउटचा चान्स होता, जरा डायरेक्ट हिट आली असती तर रनआउट हे आपल्याला बघायला भेटला असता चांगल्या पद्धतीने, तरी पळून दोन धावा पूर्ण करत असताना, आता जिंकण्यासाठी फक्त दोन धावेची गरज आहे फादरवाडी टीमला, अजून एक चांगला चेंडू, क्षेत्ररक्षण येतोय बॉलच्या खाली, बघूया कॅच होईल, अतिशय चांगला झेल, फलंदाज बाद, याच फिल्डरने मागच्या बॉलवर चांगल्या पद्धतीने कॅच घेतलेला होता, अतिशय चांगली फिल्डिंग करत असताना अतिशय चांगला झेल, दोन धाव, दोन धावाची गरज आहे, आठ बॉल दोन धावाची गरज, आठ चेंडू दोन धावाची गरज, न्यू बॅट्समन इन होतोय कमलाकर, बघूया विनिंग स्कोर त्याच्या बॅट मधून येते की काय, कमलाकर न्यू बॅटर इन होतोय, आठ चेंडू दोन धावाची गरज फादरवाडी या संघाला, चेंडू भिरकावून दिलाय,
मिडॉनच्या दिशेने फिल्डर येतो, फिल्डर करून चुकी होते, तर दोन धाव पडून पूर्ण करतात फाजावाडी टीम, विजय होते चांगल्या पद्धतीने फादरवाडी टीमने, विजय आपल्या चांगल्या पद्धतीने बॅटिंग करून चांगल्या पद्धतीने आपल्या टीमला विजय मिळवून दिलेला आहे. मांगूर निपाडा हार्ड लक, कॉंग्रॅच्युलेशन फादरवाडी संघाला चांगल्या पद्धतीने सिंगल डबलवर मात करून चौकार षटकाराच्या साह्याने आपल्या टीमला विजेच्या दिशेने चांगल्या पद्धतीनं गेम करून दाखवला. चांगल्या पद्धतीनं रविचा